हा समोरचा व्ह्यू आहे मंडळी, हा आमचा समोर दिसतोय ना, हा राजवाडा आहे, मातीचं घर, कोकणातलं जुन्या पद्धतीचं घर आहे, कौलारू घरं आहेत ना गावला, कौलारू घरंच जास्त आहेत, पण सध्या चिऱ्याची घरं बांधलेत, पण आमचं अजून मातीचंच घर आहे. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहायला पाहिजे. खरं तर आहे ना, प्रत्येकाला वाटतं माझं एखादं ना गावात घर असावं, आणि त्यामध्ये जर कोकणात घर असेल ना तर एकदम भारीच. तर मंडळी आज आहे ना माझ्या गावच्या घरची टूर करणार आहे. खूप दिवस आहे ना, भरपूर कमेंट्स वगैरे येत होत्या की तुझं गावचं घर दाखव. तर बाहेरून तर तसं मी बऱ्यापैकी घर तुम्हाला मी व्हिडिओंमधून दाखवलं आहे, तर आज आपल्याला माझं घर आणि आजूबाजूचं परिसर याचं सर्व दर्शन मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. तर पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर मंडळी आज मी उभा आहे निवळी गावामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक मस्त डोंगराच्या कुशीत लपलेलं असं हे निवळी गाव. समोरच प्रचितगड किल्ला आहे, बाजूलाच शृंगारपूर गाव आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं सासर, यसुबाईंचं माहेर, आणि इतिहासाच्या पाऊलखुणा आजूबाजू असलेलं हे माझं निवळी गाव. तर मंडळी निवळी गावामध्ये हे माझं एक छोटंसं घर आहे. तर निवळी गावाचा जो रस्ता आला संगमेश्वरवरून, तर तिथून आहे ना रस्त्यावरून ह्या पाठच्या ज्या पायऱ्या दिसत आहे ना, तिथून चालत चालत एक 5 मिनटं चालल्या ना की माझं घर येतं. खूप डोंगराळ भाग आहे मंडळी, कारण संगमेश्वरमधून आहे ना डेपोमधून निवळीला येण्यासाठी आहे ना म्हणजे 20 किलोमीटरचा अंतर आहे ना पार करून यावं लागतं. एसट्या अवेलेबल आहेत, प्रायव्हेट गाड्या पण येतात, पण लांबचा पल्ला आहे थोडा. तर मंडळी आत्ता मी उभा आहे, हे पाटी माझं घर आहे हे, आणि घराच्या समोरच मी उभा आहे, म्हटलं तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवावा. हा मंडळी रस्ता आहे ना हा इकडून आपल्या घरी उतरण्यासाठी आहे, आणि या पायऱ्या उतरून आल्यानंतर समोर माझ्या घराचं दर्शन होईल. तर इथे आजूबाजूला मंडळी कसं बघा, ही बघा इथे ही पुढची बाजू आहे पूर्ण, हे खालचं आहे ना, हे सकाराम ताते आहेत, त्यांचं घर आहे. तर गावामध्ये आहे ना आता इकडे वरच्या साईडला घर आहेत बघा, इकडे पलीकडे एक तिकडे घर दिसतं आहे तुम्हाला. इकडे माझं मोठं घर म्हणजे जे आजोबांचं घर आहे ते वरच्या साईडला आहे, आणि ह्याच्या खालच्या साईडला तिकडे गंग्याचं घर आहे, इकडे आसटवाडी आहे, म्हणजे जवळजवळ घर आहेत, लांब नाही आहेत, पण एकदम शेजारचं घर म्हटलं तर हे सकाराम तात्यांचं. आणि ही अंगणातली पुढची बाजू आहे, हे अनंताचं झाड आहे, फुलाचं झाड आहे, हे फणसाचं झाड आहे, हे फणसाचं झाड, हे फणसाचं झाड आहे, त्याच्या पलीकडे तिकडे एक आंब्याचं झाड आहे बघा, आणि इथे अननसाची बाग आहे. सध्या म्हणजे मे महिना आहे त्यामुळं पाणी त्यांना कमी मिळतं आहे. आणि समोरच आल्यानंतर आहे ना इथे केळीची झाडं आहेत, त्याच्या पलीकडे पेरूचं झाड आहे, आणि हा वरचा आंबा, हा तुम्हाला माहिती आहे हा दरवर्षी एवढा आंबा लागतो. हां हे बघा, हे आंबे जे लागलेत ना हे दरवर्षी लागतात. आणि म्हणजे या आंब्याची खासियत माहिती आहे का, की आंबे जेव्हा पिकायला लागतात ना, म्हणजे आता मे महिन्यामध्ये आता आंबे पिकायला लागले, तेव्हा फक्त आहे ना सकाळी उठायचं आणि अंगणामध्ये आंबे जमा करायचं, कारण वरून जे पिकलेले आंबे पडतात ना ते थेट अंगणामध्ये पडतात. तर असा हा आमचा रायवली आंबा आहे, पण मस्त कापा आंबा आहे. आता हळूहळू आपण ना अंगणामध्ये उतरूया. ही बघताय ना मंडळी, ही घराच्या वरच्या साईडची बाजू आहे, इथून आसतवाडीत जाण्यासाठी रस्ता आहे, आणि ही जी पायवाड बघताय ना ही खाली वाडीत जाण्यासाठी आहे, आणि ही आपली पुढची पूर्ण बाजू हे बघा. हा फणसाला फणस पण धरले आहेत हे बघा, हे फणस पण आहेत ना, पाऊस लागल्यानंतर पिकतात त्यामुळं एवढे खाता येत नाहीत. हा इकडे वाळू आहे बघा, आरून पण दाखवतोय तुम्हाला. काळू काय तुम्हाला ना दिसला तर नक्की दाखवेन, काळू जास्त दिसत नाही. आणि इथे पहिली मंडळी खोप वगैरे होती, आता खोप आहे ना आपली घराच्या पाठच्या बाजूला आहे. तर हा पूर्ण पॅसेज आहे ना रिकामाच आहे. इकडे हे लिंबाचं झाड आहे, हे सागाची 3 झाडं आहेत बघा, ही सागाची झाडं आहेत, आणि हे आपलं अंगण. हा समोरचा व्ह्यू आहे मंडळी, हा आमचा समोर दिसतोय ना, हा राजवाडा आहे, मातीचं घर, कोकणातलं जुन्या पद्धतीचं घर आहे, कौलारू घरं आहेत ना गावला, कौलारू घरंच जास्त आहेत, पण सध्या चिऱ्याची घरं बांधलेत, पण आमचं अजून मातीचंच घर आहे. तर हे अंगण आहे बघा, इथे थोडासा बगीचा केलेला आहे. ही आपली बाग आहे इकडे वरच्या साईडला, ही आता तिथे ना लाकडं का ठेवलेत माहिती आहे, कोंबडी आहेत ना जाऊन तिथे विस्कटतात, त्या कारणाने लाकडं ठेवलेत बागेमध्ये. हा पूर्ण अंगणाचा व्ह्यू आहे,
हा बघा अंगणामध्ये आहे ना सध्या मंडळी खूप सारा रानमेवा आहे. मे महिना म्हटलं की गावाला असे रानमेवे असतातच. इकडे कोकम आहेत, रातांब्याचे आहेत ना, सालं काढून त्याची कोकम बनवली जातात. इकडे बघताय ना ही पिकलेली नव्हती कोकम, तर ती पण आईने कापून ठेवलेत. ही आमसुला ही बघा भरपूर सारी आमसुलं आहेत. गावामध्ये मंडळी आहे ना नेटवर्क तसं बऱ्यापैकी आहे, बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच आहे. पण एक खासियत मंडळी अशी आहे ना, माझ्या अंगणामध्ये आहे ना, म्हणजे कोणतंही कार्ड असू दे चांगलं नेटवर्क आहे, त्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करायला ना बरं पडतं. म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आहे ना तुम्हाला मी जागा दाखवतो. मंडळी हे ना घराच्या खालच्या बाजूस जास्वंदीचं झाड आहे, तर इथे आहे ना नॉर्मली हा बघा मोबाईलचा जुगाड कसा केलेला आहे. तर इथे नॉर्मली मी मोबाईल ठेवतो अपलोडिंगसाठी, कारण इथे आहे ना 4G नेटवर्क एकदम फास्ट येतं. म्हणजे तरी पण 1.5 तास जातात व्हिडिओ अपलोड करायला, तरीसुद्धा ठीक आहे, ॲडजस्टेबल आहे ते. ही बघता ही घराची खालची बाजू आहे. इकडे खालच्या बाजूस आहे ना हे सोन्याचं झाड आहे, आपटं आहे, मोठं झाड आहे हे बघा. आणि इकडे मोगरा वगैरे आहे, मोगरा, आबोली, खालच्या साईडला अनंत आहे, ही फुलांची झाडं आहेत. हे जांभळाचं झाड आहे, आई ॲक्च्युली त्याला वाढून देत नाही कारण खालच्या घराला आहे ना ते प्रॉब्लेम करेल. आणि आहे कढीपत्ता, कढीपत्त्याचं पण मोठं झाड आहे. आणि इकडे हा तोंडलीचा वेळ आहे ना मंडळी, तेंडली की तोंडली काय बोलता तुम्ही, तर ते तोंडलीचं हे वेळ आहे बघा. आणि तोंडली पण धरले आहेत हे बघा, ही छोटी छोटी आहेत अजून. इकडे बघा एक छोटंसं तोंडलं आहे, इकडे एक आहे, प्लस ह्या साईडला जरा बऱ्यापैकी मोठं झालं आहे बघा. हे बघा म्हणजे भाजी करण्यासाठी आमच्याकडे 10 दिवसातून एकदा ना ही तोंडल्याची भाजी असते. ही मंडळी घराच्या खालच्या साईडची बाजू आहे. खालच्या साईडला आहे ना ॲक्च्युली मोठा असा बांध आहे, आणि त्याच्या खालच्या साईडला हे घर आहे. तर ही घराची खालची बाजू आहे. आणि आता तुम्हाला घराची वरची बाजू दाखवतो. वरच्या बाजू असं काहीच नाही आहे, वरची बाजू पूर्ण मोकळी आहे. ही बघा हा डाळ आहे, भाजावळला वगैरे आपण वापरतो ना पातेरा नेण्यासाठी, तो डाळ आहे. आणि ही बाजू पूर्ण मोकळी आहे. इकडे वरच्या साईडला आहे ना निंगडीची झाडं आहेत, म्हणजे ती कुंपणसाठी म्हणजे वापर केला जातो. आता आपण आहे ना घरी जाऊया. ही पहिली पडवी, छोटीशी एक पडवी आहे ही बघा, तर छोटीशीच पडवी आहे. इथून आपण एंट्री केली ना की इकडे ही पूर्ण जागा आहे बघा. हे बाकडं आहे, बाकड्यावरती भरपूर काही तुम्हाला सामान दिसेल. इकडे पंखा आहे, आणि इथे माझं काम चालू असतं एडिटिंगचं. नॉर्मली ही चटई तुम्हाला ना कधी आलात ना मी गावी असेल तर ही नॉर्मली चटई इथे पडवीत दिसेलच, कारण जेव्हा पण मला टाईम मिळतो ना तेव्हा मी या चटईवरती, इकडे लॅपटॉप कनेक्ट असतो, चार्जिंग आहे, तर इकडे काम चालू असतं. इकडे वही आहे, काही नोट्स वगैरे करत असतो ते आहे. समोर एक आरसा आहे मस्त. इकडे वरती मंडळी बघताय ना ही फळे आहेत ह्या पूर्ण, आणि हा वरचा माळा आहे. तर ही आपली पहिली पडवी. पडवीतून आतमध्ये गेलो ना आपण की तुम्हाला ना घरात उजेडच उजेड दिसेल. गावच्या साईडला मंडळी आहे ना इकडे भिंतीच्या वरच्या साईडला आहे ना भरपूर अशी जागा सोडलेली असते, जेणेकरून पूर्ण घरामध्ये उजेड असेल. तर आपण आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसेल हे कपाट. हे कपाट आहे ना मंडळी 1993 आहे, म्हणजे माझ्या वयाच्या आसपासचंच हे कपाट आहे. ते कपाट बघताय ह्या साईडला आहे ना कपाटामध्ये. इकडे पूर्ण या याच्यामध्ये भात आहे, जे आम्ही गेल्या वर्षी म्हणजे भात आलेलं आपल्या शेतातून ते इकडे भात आहे. इकडे तांदूळ आणि बाकीचं काय सामान आहे. तर हे कपाट आहे ना मंडळी आतल्या रूममध्ये आहे. तर आतली रूम आहे ना इकडे, हे कपाटाची जागा ही एवढी जागा आहे. आणि नंतर इकडे ते समोर देवघर आहे, आणि ही मांडणी आहे, सर्व भांडी वगैरे लावलेली आहेत. आणि इकडे आपली TV, तर ही आतली बाजू आहे. आणि म्हणजे ही मधली खोली, आणि त्याच्यानंतर ही लास्टची पडवी. ही पडवी म्हणजे आपलं गावचं किचन. इकडे भांडी आहेत, आणि इकडे ही गावची चूल, इथे आपण नॉर्मली जेवण बनवत असतो. तर ही बाहेरची लास्टची पडवी आहे. आणि इकडे नॉर्मली ह्या कोंबड्या झाकत असतो आम्ही, जे आमची घरची कोंबडी आहेत ना ते इकडे झाकत असतो. तर ही लास्टची पडवी, पडवीतून बाहेर पडलो आपण, इकडे समोरच आहे हे बघा. हे
इकडे बाथरूम आहे आणि इकडे आंघोळी करण्यासाठी संडास बाथरूमची सोय आहे. इथे आपल्या घराजवळच भांडी घासून ठेवलेली आहे, तिकडे पण थोडं पाणी आहे. आणि आत्ता ही पावसाळ्याची सोय, पावसाळ्याची सोय म्हणून आहे ना, आम्ही इथे घराच्या बाजूलाच आहे ना, थोडीफार लाकडं भरतो. आणि मंडळी हे पाटचं परसावन, हे पूर्ण परसावनाची जागा आहे. हा काजू खूप वेळा तुम्हाला मी दाखवला आहे. या काजूखाली मंडळी जे आहे ना, इथे खुर्ची वगैरे टाकून बसलं ना, खूप छान वाटतं. हवा बघा कशी सुटली आता पण. तर हे परसावन आहे, परसावनामध्ये बघा काय काय आहे. आता सध्या मेचा टायमिंग आहे, तुम्हाला एवढं काय दिसणार नाही, पण इथे ही अळूची झाडं आहेत, याच्या अळूवडे केले जातात. ती अळूची झाडं बघा भरपूर आहेत. इथे हे वांग्याचं पण झाड आहे, हे वांग्याचं झाड आहे बघा. वांगी धरलेली नाही आहेत लास्ट याच्यामध्ये ना, दोन आपण काढले तिथे बघा, इथे एक होतं. तर ती वांगं आपण काढलेली आहे. सध्या एकच वांगं लागले वाटतं, दोन आहेत, दोन आहेत हे बघा. इथे एक आहे आणि एक इथे आहे, दोन वांगी लागलेत. आणि इथे ही नारळ आता तयार होते आहे, बघू मोठी झाल्यानंतर तिला इथेच ठेवायची की कुठे लावायची ती बघावी लागेल. आणि इकडे बघा, ही हे जे अळू येत आहे ना, कारण आत्ता पाऊस पडला आहे थोडाफार, तर हे अळू येत आहे, हे आहे भाजी बनवतात ते, ज्याचं फतफतं बनवलं जातं ती भाजी आहे. तर ही आपली पाठची बाजू आहे, इकडे आईने बघा कागद टाकून ठेवलेत, कारण आहे ना पाऊस येत होता त्या कारणाने कागद टाकून ठेवलेत. तर ही आपली खोप आहे, खोपला वरती आहे ना आपल्या कवलं टाकायची बाकी आहेत. आणि ही पाठची बाजू परत आहे, इकडे एक नारळ आहे बघा, इथे एक नारळ आहे, ती पण तयार होते. आणि हा पाठचा नजारा तर तुम्हाला खूप वेळा दाखवला आहे मी, हे बघा. ही इकडे खाली आहे ना गंगेचं घर वगैरे, इकडे खाली आहे. आणि ही जी पाठची शेती बघताय ना, ही आमची भात शेती, ही पूर्ण जे तुमचं लक्ष जात आहे ना तोपर्यंत ही आमची भात शेती आहे. आणि त्याच्या पलीकडे जी घरं दिसत आहेत ती आसटवाडी वगैरे, म्हणजे आपल्या घराच्या बाजूला फक्त आहे ना हे जवळचं घर, बाकी ही घरं जवळचीच आहेत, हाकेच्या अंतरावरतीच आहेत, पण पलीकडच्या साईडला आहेत. हा काजू आहे ना मंडळी, वर्षातून दोनदा लागतो. म्हणजे दोनदा म्हणजे कसं, एकदा डिसेंबरला लागतो तो, डिसेंबरला मोहर येतो मस्त, आणि त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत उलगतो, आणि परत मार्चमध्ये त्याला तुरे येतात, म्हणजे मार्च एप्रिल मे परत हा काजू लागतो. असं दोन वेळा हा काजू उत्पन्न देतो, खूप छान काजू आहे. आणि खूप वेळा तुम्ही बघितलंसुद्धा असेल या काजूचं वर्णन माझ्या तोंडातून, कारण खरंच खूप छान काजू आहे. त्याची बोंडं पण मस्त जबरदस्त आहेत. आणि बियाची भाजी तर आम्ही खूप वेळा खातो, प्लस बिया पण आहेत ना, नाही ना करून 17-18 किलो या बिया येतात या एका काजूवरून दरवर्षी. मंडळी असं हे आमचं घर आहे. ॲक्च्युली खूप जणांना प्रश्न पडलेला की मी पुढच्या बाजूस का असतो, आणि भरपूर जणांच्या अशा पण कमेंट्स आलेल्या की एकंदरीत घर आहे त्यामुळं आहे ना पुढची बाजू वगैरे त्यांची असेल. मंडळी असं काहीच नाही आहे, खरं तर मंडळी आहे ना पुढच्या बाजूचं जे क्लायमेट आहे ना एकदम जबरदस्त आहे, कारण आहे ना खूप मोकळी जागा आहे घरासमोर. बघा पाठीमागे बघाल ना तुम्ही, इकडे पूर्ण मोकळी जागा आहे आणि झाडं बरीच आहेत, त्यामुळे जरी आपण हुंबेट्यावर बसलो आणि इकडचं व्ह्यू बघत बसलो ना तरी खूप छान वाटतं. त्या कारणाने मंडळी शक्यतो मी आहे ना पुढच्या बाजूसच जास्त असतो. आणि ही जी पुढची पडवी आहे ना, त्या पुढच्या पडवीतच आहे ना नॉर्मली दिवसाचं जेवण म्हणा, रात्रीचं जेवण आमचं, किंवा नॉर्मली आम्ही जे बसतो असंच गप्पा गोष्टी करत आईसोबत मयुरीसोबत, तर आम्ही ते पुढेच बसतो. तर मंडळी हे होतं माझं छोटंसं कोकणातलं घर, कोकणातला आमचा राजवाडा. खूप दिवस आहे ना व्हिडिओ बनवायची होती पण बनवायला मिळालेही नाही, तर म्हटलं आज तुम्हाला थोडासा टूर करावा. मंडळी खूप मोठंसं घर नाही आहे, बाहेरची पडवी आतमधली एक खोली आहे एल आकाराची, आणि पाठची पडवी असं छोटंसंच घर आहे. तर आज तुमच्यापर्यंत म्हटलं ही व्हिडिओ आणायचीच म्हणून ही व्हिडिओ बनवले. हा मंडळी माझा जो कोकणातला राजवाडा आहे ना, छोटासा राजवाडा आहे, तो तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. गावांमध्ये मंडळी आता आलात ना जर तुम्ही कोकणातल्या कोणत्याही गावी, तर अशी मातीची घरं तुम्हाला खूप कमी दिसतील. म्हणजे आमच्या गावी जरी तुम्ही आलात ना, तरी आमच्या गावी मला वाटतं मोजून एक 15-1 घरं असतील अजून मातीची, म्हणजे टोटल 250-300 आसपास घरं आहेत, त्यातली फक्त 15-1 घरं अशी मातीची आहेत. बाकीची कसं घरं आहेत, चिरे असतात, फाडी बोलतात, जांबा दगड बोलतात त्याला, तर त्या जांबा दगडाने आहेत ना नॉर्मली घरं आता बांधली जातात. तर मंडळी चला घर दाखवायचं होतं तुम्हाला, बाहेरचा व्ह्यू पण जेवढा जमला तेवढा दाखवला आहे, आतलासुद्धा व्ह्यू दाखवला आहे, खालची वरची सर्व बाजू दाखवले आहे.
तर चला मंडळी, आता आहे ना व्हिडिओ इथे थांबवतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. माझं जे घर आहे कोकणातलं तेसुद्धा कसं वाटलं नक्की कळवा. आजच्यासाठी मंडळी तुमची रजा घेतो आहे, हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.